रेडियन्स अपडेट या चॅनलवर स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण जे आहेत सी अपियर जी याचिका आहेत त्याची देखील आज हिअरिंग होणार आहे तेरा सप्टेंबर दोन हजार तेवीस रोजी कोर्टरूम नंबर एकमध्ये सी टेड अपियर याचिकेची हिअरिंग आहे त्यानंतर अकरा सप्टेंबर रोजी जे याचिकांची सुनावणी झाली होती त्यामध्ये देखील ते, ते सर्व प्रकरण मान्य जससाहेबांनी कलब करून त्याची एकत्रित सुनावणी अकरा सप्टेंबर रोजी घेतली होती आणि त्यामध्ये राज्य शासनाला जे आहेत नोटीस बजावून त्या संदर्भातले उत्तर मागितले आहे आज तेरा सप्टेंबर दोन हजार तेवीस रोजी त्या ते संदर्भातली जे अपडेट हिअरिंग आहे ते मान्य मुंबई उच्च न्यायालयाचे औरंगाबाद खंडपीठामध्ये कोर्ट रूम नंबर एकमध्ये होणार आहे तर त्या सर्व याचिकांची माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये मिळणार आहेत तर आपण स्क्रीनवर बघू शकता की जे जससाहेबांचा कोरम आहे हॉनरेबल श्री जस्टिस रवींद्र व्ही साहेब आहेत आणि हॉनरेबल जस्टिस वाय जी खोबरागडे हे दोन जस्टिस महोदय यामध्ये आहेत यांच्यासमोर या प्रकरणांची हेअरिंग होणार आहे तर आजच्या हेअरिंगला जे आहे नऊशे एकपासून पासून सुरुवात होणार आहे आणि ते झाल्यानंतर जे आहे नऊशे सदोतीस या नंबरवर जे आहे आज सिटेड अफिअर याचिकेची हेअरिंग होणार आहे तर सिटेड अपियर याचिकेची हेअरिंग कधी होणार आहे याबाबत सर्व उमेदवारांना जे आहे अद्याप जे आहे माहिती मिळाली नव्हती परंतु बारा तारखेला सदर प्रकरण जे आहे बोर्डावर आलेला नव्हता त्यामुळे त्या याचिकेला त्या या आज जे आहे तेरा सप्टेंबर रोजी सुनावणीला ठेवण्यात आलेलं आहे तर आपण स्क्रीनवर दोन प्रकारचे याचिका इथे बघू शकता की एक सीटेड अपियर विरुद्ध दाखल करण्यात आलेली रिट पिटिशन आहे जे की परवीन बालाजी मुसंडे वर्सेस स्टेट ऑफ महाराष्ट्र यांच्या विरुद्ध आहे त्यांचे जे वकील आहेत आपण त्यांचं देखील नाव इथे बघू शकता यामध्ये राज्य शर सरकारच्या वतीने जे वकील देण्यात आले त्यांचंसुद्धा आपण इथे नाव बघू शकता आणि या रिट मध्ये जे आहे ज्यांच्या सीटेड अपियर जे आहेत विरुद्ध ही याचिका आहे तर त्यांच्या वतीने सिव्हिल ॲप्लिकेशन दाखल करून त्यांचे म्हणणे देखील यामध्ये त्यांनी मांडलेले आहे म्हणजे सी अपियर जे विद्यार्थी आहेत त्यांनी सिव्हिल ॲप्लिकेशन क्रमांक अकरा पाचशे एकोणीस दोन हजार तेवीस हा सिव्हिल ॲप्लिकेशन त्यामध्ये टाकून सदर याचिकेमध्ये टाकून त्यांचा म्हणणं मांडलेला आहे आणि त्यांनी जे सिव्हिल ॲप्लिकेशन टाकलेलं त्याम आहे त्यामध्ये कल्याण परभूशेब हे त्यांचे याचिकाकर्ते आहेत त्यांच्यासोबत इतर देखील सहकारी आहेत आणि त्यांचे वकील साहेबांचं सा नाव देखील आपण इथे बघू शकता आणि यामध्ये सर्वात महत्त्वाची बाब आहे की त्यांनी ही याचिका जी आहे परवीन बालाजी मुसंडे विरुद्ध टाकलेली आहे म्हणजे ही जी याचिका आहे छप्पन शहाऐंशी ही सिटेट अपियर जे आहेत त्यांना क कोणत्या नियमाने संधी देण्यात आली या संदर्भातली आहे आणि एन सी टी नियम्स फॉलो करण्यासंदर्भात ही याचिका आहे आणि त्याच याचिकेला जे आहे आता सिव्हिल ॲप्लिकेशन टाकून जे आहे कल्याण परभूशेप यांनी जे परवीन परवीण बालाजी मुसांडे यांच्याविरुद्धही त्यांचा सिव्हिल ॲप्लिकेशन टाकलेला आहे तर त्या दोन्ही याचिकांची सुनावणी म्हणजे सिव्हिल ॲप्लिकेशन व रिट पिटिशन याची आज तेरा सप्टेंबर दोन हजार तेवीस रोजी नंबर एक औरंगाबाद खंडपीठामध्ये जे आहे नऊशे सदोतीस क्रमांकाला होणार आहे म्हणजे मित्रांनो या या रिट पिटिशनची किंवा सिव्हिल ॲप्लिकेशनची आज बोर्डावर येण्याची शक्यता डाट आहे कारण नऊशे एक पासून जे क्रमांक सुरू होणार आहे सुनावणीचे आणि त्यानंतर जे आहे नऊशे सदतीस नंबरवर ही याचिका आज सुनावणीला येऊ शकते तर यानंतर जे आहेत इतर जे याचिका आहेत त्यामध्ये दो अकरा तारखेला जे हिअरिंग झाली होती तर त्या हिअरिंगमध्ये मान्य जस साहेबांनी हा जो प्रकरण आहे तो आज म्हणजे तेरा सप्टेंबर रोजी ठेवण्याचे निर्देश दिले होते आणि आज जे राज्य सरकारच्या वतीने देखील त्यामध्ये उत्तर सांगितले जाणार आहे त्यांच्या वतीने देखील ऑर्ग्युमेंट्स करण्यात येणार आहे आणि त्यां याचिकाकर्त्यांचे जे वकील आहेत तर ते देखील यामध्ये आज ऑर्ग्युमेंट करणार आहेत आणि जवळपास पवित्र पोर्टल जे आहे दोन दिवस रजिस्ट्रेशन करण्यासाठी जे आहे त्याचे उरलेले आहेत तर त्याआधी म्हणजे आज तेरा तारखेला याबाबतचा निर्णय होणे अपेक्षित आहे म्हणूनच ही जी याचिका आहे ते सर्व याचिका जवळपास आपण अकरा सप्टेंबरला ज्या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती घेतली होती तर त्यामध्ये दहापेक्षा जास्त याचिका होत्या परंतु आज जे आपल्याला लेटेस्ट माहिती यामध्ये समजलेली आहे त्यामध्ये जवळपास तीसपेक्षा जास्त याचिकांची आज हिअरिंग होणार आहे आणि हे सर्व याचिकांचं जे आहे एकच मॅटर आहेत की त्यामध्ये उमेदवारांचं नाव टी घोटाळ्यामध्ये दोन हजार अठराचा घोटाळा असतील किंवा दोन हजार एकोणीसच्या टी ई टी घोटाळा असतील तर त्यामध्ये सदर उमेदवारांचे नावे आहेत परंतु त्यांनी जे आत्ताची सी टेड दोन हजार बावीसची जी झालेली आहे ते उत्तीर्ण केलेली आहे तसेच काही उमेदवारांचं बी एड झालेलं आहे असे हे उमेदवार आहेत तर त्यांचं म्हणणं आहे की आम्हाला जे आहे सी टेड परीक्षेवर संधी द्या किंवा जे यांचे बी एड झालेले आहे त्यांनी जे आहे आम्हाला पवित्र पोर्टलवर संधी द्या अशी मागणी या याचिकांमध्ये केलेली आहे तर महत्त्वाची बाब अशी आहे की या सर्व याचिकांना जे आहे सकाळच्या टायमिंगमध्ये कोणतीही याचिका यांची सुनावणीला ठेवण्यात आलेली नाही जे सीटेट टेट याचिका आहे ते सकाळी येऊ शकते म्हणजे दोनशे आत जे आहे नऊशे सदोतीस क्रमांक सदर याचिकेचा होता आहे आज नऊशे सदोतीस नंबरवर सीटेट टेट या याचिका जी आहे दोन वाजता किंवा त्याच्या आधी होऊ शकते परंतु हे सर्व जे टी ई टी बाबतचे प्रकरण आहे सीटेट टेट बाबतचे प्रकरण आहे ते ॲट टू थर्टी पी एम सिव्हिल साइड मॅटर मध्ये ठेवण्यात आलेले म्हणजे सर्व याचिकांची जी हेअरिंग होणार आहे ते अडीच वाजल्यापासून सुरू होणार आहे तर त्यामध्ये आपण इथे बघू शकता की विविध याचिका अगोदर सुनावणीला येतील त्यानंतर सीटेट अपियर मधील जे उमेदवार होते किंवा टी ई टी घोटाळ्यामध्ये ज्या उमेदवारांचं नाव होता अशा उमेदवारांची याचिका जे आहे आत्ता अडीच वाजल्यानंतर जे आहे दोनशे अकरा दोनशे बावन्न या प्रकरणापासून या याचिकांचं जे आहे स्टार्टिंग होत आहे म्हणजे एक हजार पासष्ट नंबरवर ही याचिका आज सुनावणीला सुरुवात होणार आहे तर अडीच वाजल्यानंतर जे आहे व हाय प्रकरण सुनावणीला येतील त्यामध्ये दहा पासष्ट म्हणजे एक हजार पासष्ट या क्रमांकापासून सी हे जे याचिका आहे टी ई टी बाबतचे त्यांची हेअरिंग होणार आहे तर त्यामध्ये सर्वात आधी पहिला प्रकरण आहे रिट पिटिशन अकरा दोनशे बावन्न अब्लिक दोन हजार तेवीस शाहीन परवीन वर्सेस द स्टेट ऑफ महाराष्ट्र यांच्या विरुद विरुद्धचा विरुद्ध हा जो आहे तो पहिला प्रकरण आहे त्यांचे हे वकील आहेत आणि यामध्ये जे आहे सरकारी वकील देखील आज जे आहे ऑर्ग्युमेंट करू शकतात तर हे याचिका दहा पासष्ट म्हणजे एक हजार पासष्टपासून सुरुवात होऊन दहा हे पुढे चालणार आहे म्हणजे जवळपास या याचिकांची तीस ते पस्तीस याचिका एकसारखे आहेत यामध्ये आपण स्क्रीनवर बघू शकता की इतर दुसरी याचिका आहे अकरा दोनशे सत्तावन्न त्यामध्ये देखील शेख सलमान शेख महबूब वर्सेस स्टेट ऑफ महाराष्ट्र आहे त्यानंतर अकरा दोनशे अठ्ठावन्न आहेत असेच प्रकारचे आपण जर इथे बघत गेलो तर अकरा दोनशे एकोणसाठ त्यानंतर दोनशे साठ असे नवनवीन याचिका यामध्ये देखील ॲड करण्यात आलेले आहे अकरा तारखेला या याचिकांची दहा प्लस हे याचिका होत्या परंतु आजच्या घडीला जे आहे यामध्ये दहा अकरा बारा तारखेला देखील यामध्ये विविध याचिका जे आहे दाखल करण्यात आलेल्या आहेत तर यामध्ये आपण स्क्रीनवर बघू शकता की अकरा दोनशे एकोणऐंशी देखील कल्याण शेफ दी स्टेट ऑफ महाराष्ट्र यांची देखील एक याचिका इथे आहे त्यानंतर अकरा पाचशे वीस दोनशे ऐंशी असे नवीन नवीन याचिका देखील यामध्ये अकरा बारा तारखेला दाखल करण्यात आलेले आहे या सर्व याचिकांची आपण स्क्रीनवर बघू शकता की हे सर्व याचिका तेच प्रकारची आहे आणि यांची एकत्रित सुनावणी म्हणजे अकरा दोनशे बावन्नपासून जे आहे याची एकत्रित सुनावणी घेऊन हे सर्व प्रकार जे आहे आज तीस ते पस्तीस याचिकांचा अडीच वाजल्यानंतर ही हिअरिंगला येणार आहे त्यामध्ये अकरा जी आहेत चारशे ब्याऐंशी पर्यंत ही याचिकांची लिस्ट आहे म्हणजे जवळपास पस्तीसपेक्षा जास्त याचिका हे आज याच प्रकारच्या आहेत आणि त्यांची सर्वांची एकत्रित हिअरिंग आज जे आहे कोर्टाच्या कामकाजामध्ये त्याचा समाविष्ट करण्यात आलेला आहे तर ही मित्रांनो अपडेट्स होती ज्याची सविस्तर माहिती मी तुम्हाला दिलेली आहे तर हे याचिकांवर जे आहे आत्ता सदर उमेदवारांची पवित्र पोर्टलवर नोंदणी करण्यासंदर्भातचा सर्व जे आहे त्यांच्यावरच अवलंबून आहे आज मान्य उच्च न्यायालयाने जर या याचिकाकर्त्यांची जे आहे बाजू ऐकून आणि शासनाचे बाजू ऐकून निर्णय दिला तरच या उमेदवारांना जे आहे दिलासा मिळाला तरच ते जे आहे पवित्र पोर्टलवर नोंदणी करू शकतात अन्यथा त्यांना शासनाने जे आहे पवित्र पोर्टलवर अगोदरच बॅन केलेला आहे तर या सर्व एकत्रित तीस ते पस्तीस याचिका जे आहेत ते आज एकत्रित सुनावणीला येणार आहे अडीच वाजल्यानंतर हे प्रकरण समोर येणार आहे त्यामध्ये अकरा दोनशे बावन्नपासून याची सुरुवात होणार आहे तर त्याची देखील त्यामध्ये कोणता दे निर्णय होते ते देखील तुम्हाला आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून इथे त्याची माहिती देण्यात येणार आहे तर या दोन्ही याचिका जे होत्या त्यामध्ये अगोदर सिटेट अपियर याचिकेची हेअरिंग आहे आणि दुसरी जी आहे अडीच वाजल्यानंतर टी ई टी जे प्रकरण आहे सिटेट पाच उत्तीर्ण विद्यार्थी आहेत आणि टी ई टी बोगसमध्ये ना त्यांचे नावे आहेत तर अशा उमेदवारांचे हे तीस ते पस्तीस याचिका आहे त्याची देखील हेअरिंग दुपारी अडीच वाजल्यानंतर त्याची सुरुवात होणार आहे